नमस्कार मंडळी, मी सौरव, मी पुन्हा तर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी सौरव। तर मंडळी, आज आपण रानामध्ये आलेलो आहोत। आमच्या घराच्या पाठीमागेच एक मस्त रान आहे। आपण लास्ट टाईम करवंदा काढायला सुद्धा आलो होतो इथे, तर आपण आता मस्तपैकी रानामध्ये फिरणार आहोत। तर बरेच दिवस बोललो नव्हतो, तर आज आपण मस्तपैकी लॉकडाऊनमुळे आहे ना कुठे जायलासुद्धा मिळत नाही आहे, तर लॉकडाऊन झाल्यापासून घरीच आहे, तर त्याच्यानंतर कुठे जायला मिळत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा करता येत नाही। तर म्हटलं जंगलामध्ये एक फेरफटका मारून यावा, तर जाऊया बघूया। जर आपल्याला आता पिक्की करवंदं जर का खायला मिळेल ना, तर आपण नक्की आता बघूया, प्रयत्न करूया। तर आपण आता चला जाऊया आपण रानामध्ये। आता मी ऑलमोस्ट थोडासा पुढे आलो आहे, कारण पाठीमागे इथून जरासं पाठीमागे आमचं घर आहे, आम्ही आता थोडासा आतमध्ये आलो आहे मी। तर आपण आता जाऊया एक मस्तपैकी जंगलातला फेरफटका मारूया। तर चला निघूया। तर माझ्या पाठीमागे ह्या साईडला तुम्ही बघू शकता, इकडे ह्या साईडला आहे ना पाठीमागे सूर्य अस्ताला चालला आहे। तर आता एक संध्याकाळचे 6 वाजले असतील, तर आपण आता चाललो इकडे खालती जंगलामध्ये। तर असा हा संपूर्ण असा हा जंगल आहे पाठीमागे, तुम्ही सर्व बघू शकता। चारही साईडला जंगल आहे बघा, पूर्ण चारही साईडला जंगलच जंगल आहे। तर आपण जाऊया। पावसाळ्यामध्ये आहे ना इकडे खूप मजा येते, तर चला निघूया। आता आपण ऑलमोस्ट थोडंसं आतमध्ये आलो आहे, तर करवंद मिळत आहे का बघूया, कारण मी याच्या अगोदर एकदा एक राऊंड मारून गेलो होतो तर पिकली नव्हती, पण बघूया जर का असेल तर। हा कोकणातला एक सुंदर असा एक रानमेव आहे करवंद, पिक्की करवंद म्हणजे। तर चला बघूया भेटतात का म्हणा। तर आपण एका जाळीजवळ आलो आहे, पाठीमागे तुम्ही बघू शकता ह्या साईडला, इकडे ही करवंदाची जाळी आहे। तर इथे थोडी अजून करवंद पिकली नाहीत, तर आपण अजून थोडंसं पुढे जाऊया, राऊंड मारूया। पावसाळ्यामध्ये आहे ना मंडळी इकडे खूप मजा येते, कारण ह्या छोट्या छोट्या ओढ्यांना आहे ना पाणी झालेलं असतं, आणि भरपूर असे मासे वगैरे सुद्धा असतात इकडे, तर मासेमारी करायला सुद्धा खूप मजा येते। तर त्यामुळे इकडे पावसाळा खूप भारी वाटतं। तर आपण आता आलो इकडे खालती, तर चला बघूया। या साईडला तुम्ही बघू शकता, हा जो ओढा आहे ना तो आता सुका आहे, पण पावसाळ्यामध्ये ह्याला भरपूर तुडुंब असं पाणी भरलेलं असतं, या साईडला भरपूर असं पाणी असतं। इकडे तर आम्ही ना खेकडी वगैरे मासे वगैरे पकडायला इकडे या साईडला येतो, तर यावेळेस पावसाळ्यामध्ये आहे ना तुम्हाला भरपूर काही काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी, कारण आमच्याकडे खूप काही असं निसर्गामध्ये आम्ही जे अशी मासेमारी करायला येतो नाही या साईडला, तर खूप काही दाखवण्यासारखं आहे। तर मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये भरपूर काही आपले खेकड्यांचे माशांचे व्हिडिओ तुमच्याजवळ मी शेअर करणार आहे। तर हा संपूर्ण असा ओढाच आहे पूर्ण। तर आपण आता ह्या साईडला तुम्ही बघू शकता, पाठीमागं पूर्ण हा सपाटी परिसर आहे पुरा ह्या साईडला। तर मंडळी, आपण आता जाळ्यांच्या इकडे फिरलो, माझ्या पाठीमागं ह्या साईडला तुम्ही बघू शकता इकडेसुद्धा एक करवंदाची जाळी आहे, पण करवंद अजून तरी पिकलेली नाहीत। मला खूप असं म्हणजे वाटते की मी 2-3 वेळा येऊन गेलो, पण मला काही करवंद मिळाली नाहीत पिकी, कारण यावेळेस काय झालं की म्हणजे थोडी लेट पिकायला लागलेत करवंद, कारण अजून पिकलीच नाहीत, फक्त कच्ची तेवढी करवंद आहेत इकडे। ऑलमोस्ट आता जरा पिकायला आलेत, पण अजून पूर्णपणे पिकलेली नाही, आणि ती पूर्णपणे पिकल्याशिवाय त्यांची जी मजा आहे ना ती आपल्याला मिळू शकत नाही, आणि पिकलेल्या करवंदाची खाण्याची जी मजा आहे ना ती काही औरच आहे। त्यामुळं आपण थोडा अजून वाट बघूया, आणि काही दिवसांनी आपण करवंद खायला यायचं आहे, आणि नक्की आपण तो ब्लॉग टाकणार आहोत करवंद खायचा। तर मंडळी, आपल्याला करवंद काय मिळाले नाहीत, पण आपण आहे ना तुम्हाला मी ना करवंदासाठी आहे ना जी करवंद गोळा करण्यासाठी आपण जी पानांची जी आम्ही इकडे आम्ही अशी टोकरी बनवतो ती तुम्हाला मी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे। तुम्हाला जर ती आवडली ना तर तुम्हीसुद्धा घरी ट्राय करू शकता। ही माझ्या पाठीमागे तुम्ही पानं बघू शकता, ही
या पानांची आपल्याला बनवायची आहे, तर मी यातली एक दोन तीन पानं काढतो आणि मी तुम्हाला ती बनवून दाखवतो. त्याच्यामध्ये ना करवंद ठेवायची, जेणेकरून आपल्या करवंदाचा जो चीक असतो तो हाताला लागणार नाही. तर आपण ती बनवूया पटकन, मी तुम्हाला दाखवतो कशी बनवतात ती. तर मंडळी, हा बघा, हा असा पान घ्यायचा आहे. तर ह्या पानाला आहे ना आपण असे आहे ना, हा बघा, हा मोठा पान आहे, एवढा तरी एक पान असावा. तर ह्या पानाला आहे ना आपण, जेणेकरून तो चांगला फोल्ड होईल, त्यासाठी आपण मोठा पान घ्यायचा आहे. तर त्याला आहे ना, हा बघा, ही फक्त अशी असं करायचं आहे आपल्याला. तर ही अशी टोकरी आपली तयार. तर तुम्ही बघू शकता या साईडला, तर अशी आपण करवंदासाठी टोपली बनवायची आपल्याला एक छोटीशी. आणि ही अशीच राहण्यासाठी हिला आपल्याला एक काटा लावायचा. तर आपण करवंदीचाच काटा लावायचा आहे. तर मी तुम्हाला तो दाखवतो कसा लावतात तो. तर हा मंडळी तुम्ही बघू शकता, हा एक काटा आहे. तर आपण आहे ना, हा काटा आहे ना त्याच्या तो आपण फक्त याला आहे ना असा फक्त असा इकडून टोचायचा असा, आणि या साईडून त्याला अशी जशी आपण सुईने शिवतो ना तशी फक्त आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता, ही आपली टोकरी तयार. तर आपण आता काही करवंद नेणार नाही आहोत, कारण उगाच ते नेऊन खराब होण्यापेक्षा ती पिकल्यावरती खाण्याची मजाच काही वेगळी आहे. त्याच्यामुळे आपण ती आता नेणार नाही, पण तुम्हाला दाखवायची होती की अशी टोकरी बनवली जाते, जेणेकरून आपल्या करवंदीचा जो चीक आहे तो आपल्या हाताला लागत नाही, त्यासाठी आपण अशी ही टोकरी बनवायची आहे. तर तुम्हाला दाखवली मी तुम्हाला, तर तुम्हाला कशी वाटली बनवली तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ही टोकरी बनवलेली आवडली असेल ना, तर नक्की ही व्हिडिओ लाईक करा. तर अशी आपल्याला बनवायची, आपण काही करवंद नेणार नाही आहोत, पण तुम्हाला ही दाखवायची होती. बघा, तुम्ही बघू शकता अगदी खूप सुंदर झालेले आहे. आणि जर का आपल्याला जास्त करवंद न्यायची असेल तर ह्याच्यामध्ये फक्त पाणी ॲड करत जायची अशी. तर अशी वरती 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 पाणी जर आपण ॲड करत गेलो ना, तर ही टोकरी अशी मोठी मोठी होत जाते, कारण ह्या साईडने फक्त पाणी लावत जायची आपण, आणि मग ती टोकरी मोठी मोठी होत जाते. तर अशी आपल्याला जर का आपल्याकडे जर पिशवी जर तुम्ही आणायला विसरला असाल, तर ही आपली एक रानटी पद्धत आहे. तर ही रानातली आपली पद्धत तुम्हाला मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ना, नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ही टोकरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तर आम्ही आता जंगलामध्ये आहे, तर तुम्हाला पाठीमागे तुम्ही वरती हे बघू शकता, आकाशामध्ये आहे ना पूर्णपणे आहे ना पावसाचं वातावरण झालं इकडे. तर आता ढगसुद्धा घडघडत आहेत या साईडला. तर संपूर्ण असं हा पावसाचं वातावरण झालं आहे, पाठीमागे बघू शकता तुम्ही. तर आज जंगलामध्ये फेरफटका मारायला भरपूर दिवसांनी आज आलो आहे मी खालती. तर इतकं भारी वाटतं आहे, कारण हे पक्ष्यांचा आवाज आणि जो इकडे पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे ना तो ऐकून खूप बरं वाटतं. आणि मंडळी, तुम्हालासुद्धा एक माझं सांगणं आहे की घराच्या बाहेर पडू नका, घरामध्येच राहा, सुरक्षित राहा. कारण ही महामारी आहे ती आपण घरी बसल्याशिवायसुद्धा कमी होणार नाही आहे. तर आपण घरीच राहिलं पाहिजे. मला लॉकडाऊनमुळे कुठे व्हिडिओ बनवायलासुद्धा जायला मिळत नाही, त्याच्यामुळे मग मी आपल्या चॅनलवर त्यात भरपूर दिवस झाले व्हिडिओज येत नाही. त्याला कारणच हे आहे की बाहेर कुठे जायलाच मिळत नाही आहे फिरायला, त्याच्यामुळं व्हिडिओसुद्धा येत नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा कुठेही बाहेर फिरू नका, घरीच राहा. आणि आपल्या सर्वांनी काळजी घ्या, सर्वांनी काळजी घ्या स्वतःची, कारण या महामारीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे, ह्या महामारीला आपल्याला हरवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला घरीच राहणं गरजेचं आहे. तर म्हणजे काळजी घ्या. तर आपण आता रानामध्ये आहोत, खूप भारी वाटतं इकडे आल्यावरती. एकदम घरामध्ये थोडं गरमच होतं म्हणून म्हटलं थोडं रानात एक फेरफटका मारून यावा. तर खूप भारी वाटतं आहे. ह्या साईडला तुम्ही वरती बघू शकता, ह्या साईडला पूर्ण आकाश आहे ना पूर्ण असं ढगांनी भरून गेलं आहे पुरं आकाश. आणि हे पक्षी असे मस्त फिरत आहेत, बरं वाटतं आहे जरा ह्या साईडला आल्यावरती. पाऊस येईल कदाचित, पाऊस आला ना तर ती व्हिडिओ मी नक्की शेअर करेन, कारण आपला पहिला पाऊसची मजा जी आहे ना ती काही औरच आहे. कारण पहिल्या पावसामध्ये आहे ना मातीचा जो वास येतो ना मंडळी, तो असं वाटतं की घेतच राहावा वास तो, कारण खूप भारी वास असतो एकदम मातीचा पहिल्याच पावसातला. तर ती व्हिडिओसुद्धा नक्कीच येईल, पहिला पाऊस ज्यावेळेस आपल्याकडे येईल ना. तर काही ठिकाणी पाऊस पडलासुद्धा, पण अजून आमच्या इकडे पाऊस पडलेला नाही आहे. पण वाटते की अजून एक दोन दिवसात तरी येईल, कारण या साईडला तुम्ही वरती बघाल ना तर पूर्णपणे जे ढग आहेत ना ते काळे काळे झालेले आहेत पुरे. या साईडला तुम्ही बघू शकता पाठीमागं तर पुरं काळं झालेलं आहे. इकडे आता सूर्य अस्ताला जातो आहे. तर अशी ही संपूर्ण परिस्थिती आहे. तर ह्या परिस्थितीतून आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे, त्याच्यामुळे आपण घरीच राहिलं पाहिजे मंडळी. तर तुमच्याशी गप्पासुद्धा मारायचं होतं सगळ्यांजवळ, त्याच्यासाठी मी बोललो
एक राउंड मारून येऊया आपण। तर हा छोटासा एक व्हिडिओ होता तुमच्यासोबत गप्पा मारायचा। तर आता आपण एक कितीतरी पण संध्याकाळचे 1:15 झालेले आहेत, तर एक आपल्याला अर्धा तास झालेला आहे इकडे येऊन, म्हणजे एक ह्या अर्धा पाऊण तास झालेला आहे आपल्याला येऊन। थोडं 6:00 आपण अगोदर चालू होतो इकडे, तर खूप भारी वाटते। ह्या साईड तुम्ही बघू शकता पाठीमागे संपूर्ण हा जंगलच जंगल आहे ह्या साईडला। तर मंडळी आता थोड्या वेळातच सूर्य अस्ताला जाईल, तरी आपली ही कोकणातली एक सुंदर अशी संध्याकाळ आहे। तर ही संध्याकाळ बघण्याची मजासुद्धा काही औरच आहे, कारण इकडे शहरामध्ये गेलं तर आपल्याला ही अशी संध्याकाळ बघायला मिळत नाही, कारण उंच उंच बिल्डिंग असतात, तर बिल्डिंगच्या बाजून आपल्याला सूर्य दिसणार तरी कसा। त्याच्यामुळे कोकणाची खूप गावाला आल्यावरती मजा असते की आपल्याला सूर्यास्त आणि सूर्योदय बघायला मिळतं। तर तुमच्यासोबत अशा गप्पा मारायच्या होत्या। तर चला मंडळी मी व्हिडिओ इथंच थांबवतो। तर आता मी चाललो आहे घरी, आता 1:15 वाजून गेलेले आहेत, तर आपण आता घरी निघूया। तर मी तर व्हिडिओ इथंच थांबवतो आहे। तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। थोड्या तुमच्याजवळ गप्पा मारायला मिळाल्या, तर सर्वांनी काळजी घ्यायची आहे। आणि चला मी इथंच थांबतो आता, तर आपण भेटूया आणखी एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल। जर आपल्याकडे नवीन असेल ना तर आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलचे असे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला जर पाहायचे असतील ना तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आम्ही व्हिडिओ टाकू ती नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिली मिळेल। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर म्हणजे बाय बाय।